विशाल परदेशी ना कुठे आणणार, थेट प्रश्नाला भिडणार असं म्हणत मी आलेलो मराठवाड्यातल्या उस्मानाबादमध्ये. उस्मानाबाद हा विकासाच्या संदर्भात जर त्याचं मूल्यमापन करायचं झालं तर हा जिल्ह्याच्या संदर्भात म्हणजे अविकसित जिल्हा म्हणून क्रमांक 3 वरती लागतो. ही गोष्ट भूषाळ आहे का? इथले नेमके प्रश्न काय? इथल्या स्थानिक प्रश्नापासून तर केंद्रातल्या महागाईच्या मुद्द्यापर्यंत या वेगवेगळ्या विषयाने घेऊन मी इथल्या स्थानिकांशी त्याचबरोबर इथल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी बोलणार आहे. जनसामान्यांचा हक्काचं व्यासपीठ म्हणून या संवाद यात्रेच्या माध्यमातून आपण वेगवेगळे प्रश्न उपस्थित करतोय, त्यावरती चर्चा करतोय, त्यावरती एकमेकाचे विरोधही आपण बघतोय आणि उत्तर मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे. चला सुरुवात मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी करतोय थेट. चला सध्या सर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कारखाने असणारा जिल्हा होता, परंतु सगळ्यात उशिरा गाळप चालू असणारा हा महाराष्ट्रातला जिल्हा आहे. एकरी 20 ते 25 हजार शेतकऱ्याला आज इथं ऊस घालवण्यासाठी मोजावे लागत आहेत. शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, पण त्याचा वाली आज कोणी सुद्धा नाही अशी सध्याची ही परिस्थिती या जिल्ह्यातली आहे. अनेक वर्षापासून 2 पिढ्या झालं कृष्णा खोऱ्याचं पाणी शेतीसाठी येतं याची वाट पाहतोत, पण आणखीन सुद्धा या जिल्ह्याला पाणी मिळालेलं. कोण जबाबदार आहे? कोण जबाबदार? याला राजकारणी जबाबदार आहेत, याला राजकीय नेते जबाबदार आहेत. हे जर पाणी आलं असतं तर आज या जिल्हा मागास राहिला नसता. उस्मानाबाद जिल्ह्याला शिवसेनेचे 3 भाजपचा 1 आमदार आहे, तरी प्रश्न प्रलंबित आहे. या जिल्ह्यावर सर्वच पक्षांचं वर्चस्व राहिलेलं आहे, परंतु प्रश्न मात्र मूळचे इथले सुटलेले नाहीत. प्रश्न भिजत गोंगडे बोला. मी एक सामान्य माणूस, मला राजकीय काय पार्श्वभूमी नाहीये, परंतु सर काय मला म्हणायचंय, मग हे राणा पाटील जिथं जातात तिथंच कसं काय प्रश्न म्हणजे विम्याचा किंवा काय प्रलंबित राहिलेला सुटतो किंवा काय, हेच कळत नाही आम्हाला. तुम्हाला काय म्हणायचं, त्यांच्या कारकिर्दीत सुटतो, इतर आमदारांच्या ते श्रेय लाटायला बसलेले सगळे, श्रेय लाटायला बसले असं तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे, चला आणखीन एक साधा प्रश्न आहे. इतक्या दिवस राजकीय मोठे यांची पार्श्वभूमी आहे, सर्व नेत्यांची, माझं वैयक्तिक नाही, आजपर्यंत कुठलीही उस्मानाबाद जिल्ह्यात 3000+ असणारी कुठलीही एखादी कंपनी दाखवून द्यावी यांनी, तर कुठल्याही सर्व पक्षांनी, तर इथल्या शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पुणे मुंबई रोज जावं का, म्हणजे ग्रामीण ते शहरी यांचं स्थलांतरच हो का, कधी शहरी ग्रामीण स्थलांतरासाठी तुम्ही काय केलंय उस्मानाबाद जिल्ह्यातही हा मागास मागास शब्द या हटवण्यासाठी तुम्ही सर्व राजकीय नेत्यांनी काय केलंय, तर आम्ही शिक्षण घेऊन पुणे मुंबई जावं का, आमच्या फॅमिली सोडून आम्ही पूर्ण पुणे मुंबईच करावं का, हा प्रश्न कधी सोडणार. रोजगाराचा मुद्दा मी येतो तुमच्याकडे येतो. बघा शिवसेनेचे इथे 3 आमदार आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, भाजपचा 1 आहे. मी उसाच्या प्रश्नाने सुरुवात करतो. आज न्यूज 18 लोकमतने आपल्या दर्शकांसाठी गोड उसाची कडू कहाणी म्हणून एक मोहीम चालवली आणि आम्ही या जिल्ह्यातली वास्तविकता जी आहे किंवा एकूणच या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे ऊस लागला तिथे नेमकी काय परिस्थिती आणि ऊस कशा पद्धतीने करपला हे आम्ही दाखवलं. तर काय म्हणजे कारण काय नेमकं, एवढं ऍक्सिस ऊस झाला मी मान्य करतो, पण नियोजन नव्हतं साहेब. या जिल्ह्याला, जिल्ह्याचं दुर्भाग्य आहे साहेब, या जिल्ह्याला 30 ते 35 वर्ष मंत्रिपद असताना डॉक्टर पद्मसिंह पाटील मंत्री होते आणि राणा पाटील मंत्री होते, पाटबादरे मंत्रीपद त्यांच्याकडे होतं, परंतु या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही. आणि राहिला प्रश्न कारखान्याचा आणि उसाचा, 13 कारखाना, या कारखाना म्हणजे एका काळी असं लोक म्हणतात की सोन्याचा धूर निघत होता, या 13 कारखान्यावरती डॉक्टर पाटील मंडळाने, डॉक्टर पाटील तेरणा बंद झाला, तेरणा बंद पाटील त्यांच्या कुटुंबामुळे हा कारखाना बंद पडला, कारण कारखाना कर्जबाजारी केला. आज जर तेरणा सुरू असता तर ऍक्सिस होऊन सुद्धा तो वेळेवर उचलला गेला असता असं थेट ते म्हणतात. कारखाना ह्याच्या अगोदर शिवसेनेच्या ताब्यामध्ये, खासदाराच्या ताब्यामध्ये होता, त्यावेळेला ज्या वेळेला राष्ट्रवादी तत्कालीन सत्ता गेल्यानंतर 5 लाख पोती शिल्लक होते, मोठ्या प्रमाणामध्ये बगॅस लिक्विड मोठ्या प्रमाणामध्ये शिक्विड तिथं शिल्लक होती, ह्या भंगार चोरांनी सगळा कारखाना भंगार विकून खाल्ला. खासदारांनी, ह्या शिवसेनेच्या खासदारांनी तत्कालीन सगळा माल चोरून खाल्ला, भंगार विकून खाल्ला आणि सगळी साखर मोलासे जे काही त्याच्यामध्ये उत्पन्न होतं ते सगळं राजरोसपणे विकून खाल्लं. आणि शेतकऱ्यांच्या आपल्या आमदारांच्या क्षेत्रातला सगळा ऊस उचलला गेला, मुबलक प्रमाणामध्ये उचलला गेला. आमच्या आमदारांनी, आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला, कलेक्टरांकडे पत्रव्यवहार केला, साखर आयुक्तालयाशी पत्रव्यवहार केला की तुम्ही ह्याचं व्यवस्थित ऊस तोडीचं नियोजन करा. ऊस बाकी नाहीये, ऊस बाकी आहे, प्रत्येक वेळेला पेपरमध्ये ऊस बाकी आहे. जे शेतकरी बोलतात ह्या शेतकऱ्यांच्या दुःखा प्रश्नाकडे ह्या महाविकास आघाडी सरकारचं, ठाकरे सरकारचं पूर्णपणे डोक्यावर, तेरणाचं पाप तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर आहे, खासदारावर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कायम बांधील राहिलेला आहे। आज या जिल्ह्यामध्ये आमचा जरी कोणी लोकप्रतिनिधी नसेल तरी उमरग्यामध्ये सर्वाधिक गाळप करणारा सुरेश बिराजदार कारखाना, सुरेश बिराजदार यांचा कारखाना सर्वाधिक गाळप, तुमच्याकडे ऊस बाकीच नाही। बाणगंगा भूमपरंडामध्ये बाणगंगा आहे, उसोनातमध्ये आमच्या सुरेश पाटलांचा शुगर गुळाचा फॅक्ट एसपी शुगर आहे, ऐका, तुळजापूर तालुक्यासाठी डीसीसी बँकेच्या माध्यमातून तुळजा भवानीचा साखर कारखाना चालू करून दिलाय आणि ऊस शिल्लक आहे। परंतु ज्यांचे प्रतिनिधी आहे त्यांची जबाबदारी आहे, आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत आणि जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न करतो। आज असा आरोप केला कळंब मधल्या एका शेतकऱ्याने की कारखाने देखील राजकीय पक्षाचे कार्यकर्ते बघून त्यांचा ऊस उचलतायत। हो ना, कारण काही कारखाने करतात तसं, तेही सत्य आहे। ते कोणते ते शेतकऱ्याकडूनच माहिती करून घ्या, कारण आम्ही सामान्य शेतकरी जो सामान्य शेतकरी कुठल्या पक्षाचा प्रतिनिधी नाही त्यांनी काय करायचं, त्याच्यासाठी आम्ही आहोत ना। आम्ही राष्ट्रवादी वाले कोणाचा म्हणजे ऊस बाकी बघून, ऊस बाकी आहे कारण ती शक्ती अपुरी पडली तरी सुद्धा अजितदादांनी ऊसतोड थांबू नये याच्यासाठी अनुदान जाहीर केलं। ऊस वाहतूक 50 किलोमीटरच्या पुढे जे काय असेल त्याच्यासाठी अनुदान जाहीर केलं। शेवटचं टिपूर देखील उचलणार आणि पण 60% घट झाली, आज ही किपाट झालाय ऊसाचा। आज सुद्धा कारखाने बंद करू दिलेले नाहीत, साखर कारखाने चालू आहेत। तिकडे पलीकडे आमच्या येडेश्वरी बजरंग बाप्पा सोनवणेंचा शेतकऱ्यांच्या हातात काय पडणार, जर तसे काही राहिलं तर आम्ही परत आमच्या पक्षाच्या नेतृत्वाला विनंती करू की या शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागावा। काय तेरणा नेमका कोणामुळं तेरणा साखर कारखाना बंद बंद पाडला, शिवसेनेचे तत्कालीन खासदार त्याला जबाबदारी असं ते म्हणतात। अहो, ज्या वेळेला होतं, आज तुम्ही या राज्याचे मंत्री होतात, तुमची तेरणामध्ये जडणघडण होती, इतके दिवस तुमच्याकडे बँक ताब्यात होती, का हो तुम्ही मदत केली नाही, का मदत केली नाही? बर, आज तुम्ही सांगता अतिरिक्त ऊस आहे, जिल्हा अधिकाऱ्यांनी बैठक घेतली पाहिजे। जिल्हा अधिकाऱ्यांनी बैठक घ्यायची गरज काय, तुमच्याकडे पैसे नाही आहेत का? 50 वर्ष सत्तेने तुम्हाला दिलेलं आहे सगळं, तुम्ही शेतकऱ्यासाठी कारखाना चालू करू शकत नाहीत का? आहे ते कारखाने लोकांना भाड्याने देत आहे, कोण देत आहे? अरे आत्ताचा विषय कारखाना चालू करायचा म्हटलं। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचा इतिहास आहे की आजपर्यंत या धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त खासदार हे शिवसेना आणि काँग्रेसचे राहिलेले आहेत आणि या ठिकाणी उस्मानाबाद जिल्हा भकास करण्याचं काम काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाचं सरकार राज्यामध्ये असताना 2020 खरीप पीक विमा हा बुडाल्यामध्ये जमा होता, पण भारतीय जनता पार्टी आणि राणादादांनी हायकोर्टामधून लढून पीक विमा पीक तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, या राज्याचे मंत्री राहिलेले आहात, शेतकऱ्याचा पीक विमा मिळवून दिला म्हणून अशी काय बहादुरगी केली आहे? हे काम आहे तुमचं, हे काम नाही का? त्यांचं म्हणणं शिवसेनेने ते केलं नाही, शिवसेनेच्या आमदारांनी, खासदारांनी, उमरग्याच्या विद्यमान आमदारांनी कोर्टात कॅव्हेट दाखल केली, याचिका दाखल केली, शेतकऱ्यांना कोर्टापर्यंत नेलं, त्याचे पंचनामे करायला लावले। तुम्ही एखादा पीक विमा मिळवून दिला म्हणजे अशी काही बहादुरगी केलेली नाही आणि हे श्रेय घ्यायचं काय कारण आहे साहेब? हे म्हणतात की राणा पाटलांनी विमा मिळवून दिला, परंतु साहेब मी सांगतो तुम्हाला, या जिल्ह्याचे खासदार ओमराजे असतील, या मतदारसंघाचे आमदार कैलासराजे पाटील असतील, यांनी पाठपुरावा केला आणि नवनाथ शिंदे म्हणून तेरणा सहकारी साखर कारखाना ज्या वेळेस चालू होणार होता, भाडेतत्वावर डीसीसी बँक देणार होती, तो तेरणा सहकारी साखर कारखाना शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत साहेबांना मिळाला, त्यांच्या युनिटला मिळाला होता बाबा, तो बंद पाडायचं, त्याच्या त्या निविदेमध्ये खोडा आणायचा, ही काम भारतीय जनता पक्षानं केलेला आहे। माझ्याकडून चिखलीला साहेब, माझ्याकडून शेअर्स घेतला गुळपेटीचा कारखाना काढायचा म्हणून, चिखलीला एक मिनिट, चिखली गुळपेटीसाठी राणादादांनी शेअर्स घेतले आणि चिंबोलीला सुद्धा शेअर्स घेतले, मुळामध्ये 10 वर्ष त्याला उभा आहे चिमणी, मुळामध्ये इथं उस्मानाबाद आणि धाराशिव हा वादच नाही ह्याच्यामध्ये, ह्याच्यातला जो वाद आहे, माझ्या हातात काही कटिंग्स आहेत ह्याच्यामध्ये, ही उस्मानाबाद जिल्ह्याच्या परिषदेची ही अवस्था आहे। 8वीच्या पोरांना वाक्यरचना शिकवायची का काय, या पोरांचे करायचे काय, 5वीत असूनही वाचता येईना गेलंय। इथं दुसरी माझ्याकडे कटिंग आहे की 8वीच्या पोरांची बेरीज वजाबाकी लय भारी, कोरोनामध्ये आमच्या लेकरांना काहीच येत नव्हतं, त्याच्यामध्ये पुन्हा शिक्षण व्यवस्था
अवस्थेत बरपटली. ह्या जी उस्मानाबादची जिल्हा परिषद भाजपच्या हातामध्ये आहे ही अवस्था त्यांची अशी आहे. एक दुसरा मुद्दा हिथं ज्यांनी आता भंगार चोर म्हणून उल्लेख केला का ह्याचा कारखान्याचा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. ह्या देशामध्ये किंवा ह्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेरणा कारखान्यामध्ये भंगार कुणी तयार केलं आणि चोराची पैदास या जिल्ह्यामध्ये कुठल्या घराण्याने केली ह्याचं उत्तर द्यावं. भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रामध्ये आहे, आजच्या दिनाचे स्वप्न दाखवले. 2014 ला जे गॅसचे भाव होते 453 रुपये, आज गॅस 1050 रुपयाला, 65 रुपयाला एक लिटर पेट्रोल होतं, आज 120 रुपयाला आहे. पेट्रोलचे भाव काय आहेत, महागाई जी आहे, शेंगदाण्याचे भाव काय, तेलाचे गोडी तेलाचे भाव काय आहेत, या प्रत्येक गेला भाजपी जनता पक्षामध्ये. शिवसेनेच्या आमदारांच्या यांनी चालवण्या घेण्यासाठी निविदा भरली होती, त्याला कोण आडवं आलं तर त्यांना एकदा विचारा की अमित देशमुखांच्या आडून 2020 कारखान्याच्या आडून खरं कोण आडवं आलं ते त्यांना सुद्धा माहिती आहे. महाविकास आघाडीतला यांचा डाव आहे हा. या भारत देशामध्ये भाजपाचं सरकार आल्यापासून सर्वसामान्य माणसाचं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे. प्रत्येक वस्तू महाग आहे, डिझेल महाग आहे, पेट्रोल महाग आहे, गॅस महाग आहे, सर्व पद्धतीचं साहित्य महाग झालंय, बेरोजगारी महागलेली आहे. मला शिक्षणाचा मुद्दा, यांनी जो शिक्षणाचा मुद्दा मांडला, शिक्षणाचा मुद्दा, महाराष्ट्र शासनाने पेट्रोलवरील सरचार्ज कमी का केला नाही, डिझेलचा दर का कमी केला नाही, केंद्र शासनाने 10 रुपये 5 रुपये पेट्रोल डिझेलवरचा दर कमी केला पण महाराष्ट्र शासनाने 1 रुपयाचा दर का कमी केला नाही, 7-8 हजार आरोप प्रत्यारोप नको, कोणीतरी एखादी जबाबदारी घ्या. सुवांत चार ठीक आहे, हे जे राजकीय लोक आहे समजा हे करायला सगळेच कुठून जरी केलं तरी एकाच घरात येतात, एकाच कुटुंबातले येतात, त्यामुळे यांच्याकडे यांचा एकमेकाला करण्याचा अर्थ नाही. सर्वसामान्य लोकांचा इथं उस्मान नगर परिषद जिल्ह्याची अ वर्गाची नगर परिषद आहे, या नगर परिषदेमध्ये एखादं गार्डन इथं शिवसेनेची होती, राष्ट्रवादीची होती, काँग्रेसची होती, सगळ्याच सत्ता उभं बोलल्या पण उस्मान शहर आता सध्या शिवसेनेची होती प्रशासन लागू आहे इथं, परंतु उस्मान शहरामध्ये ज्या मूलभूत आता नगरसेवकांना जर विचारलं किंवा मूलभूत तुमचे कर्तव्य काय तर हे सुद्धा अडचणीत येतील. तर माझं म्हणणं असं आहे फक्त सगळ्यांनी मिळून एकच गोष्ट करावी, उस्मान शहर असेल जिल्हा असेल, माझा प्रश्न असा आहे की उस्मान शहरासाठी ज्या जे पार्क असतात मोठे, आता बार्शी सारख्या ठिकाणी खूप मोठं 5 एकरमध्ये पार्क आहे, उस्मान शहरामध्ये पार्क नाही, इथं ज्या काही सुविधा उस्मान शहरामध्ये या सगळ्याच्या मध्ये उस्मानाबाद की धाराशिव हा मुद्दा समोर घेत असताना, हा मुद्दा समोर मांडत असताना किंवा यावरती वाद करत असताना इथले स्थानिक ते केंद्रापर्यंत जे प्रश्न जे आहेत ते सुटले गेले पाहिजे. येतो तुमच्याकडे येतो ब्रेक नंतर येतो, वेळ झाले का ब्रेकची, ब्रेक घेऊया, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण आहोत उस्मानाबादमध्ये आणि इथल्या स्थानिक प्रश्नांपासून तर केंद्रापर्यंत इथला स्थानिक माणूस जो आहे तो प्रश्न विचारताना दिसतोय. थेट मी आता जातोय, मी ब्रेकपूर्वी मी म्हणालो होतो की विकासाचे मुद्दे महत्वाचे आहेत, तुम्ही सहमत आहात? बरोबर आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा, इथं उस्मान जिल्ह्यामध्ये आमदार शिवसेने 3, एक खासदार शिवसेनेचा, उद्योगमंत्री शिवसेनेचा, तरी इथं एक बी उद्योग नाही. इथले लाखो मुलं मुंबई पुण्याला रोजगार करतात, कशा मुलं येते, त्यांचा अधिकार नाही काम करायचा, ही प्रश्न शिवसेनेला विचारा. उद्योगाचा एमआयडीसी 40 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी ही जर डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी केलं असतं उद्योग बाहेर गेले नसते, मोपेड कारखाना आता आलं 5 वर्षात, अगोदर देवेंद्र फडणवीस होते. या राज्यामध्ये सौर ऊर्जा केला तिथं एमआयडीसी मध्ये गोर गरिबाची शेतकरी जमीन घेतली राणा जगदीश पाटलानं, आणि तिथं तुम्हाला सांगतो काय केलं तिथं,
आज 44 40 50 वर्ष राणा जगदीश पाटील पद्मशा पाटलांनी केलेले हे सामान्यचे प्रश्न आहेत. हे सामान्यचे प्रश्न सोडा. तुमची राजकीय पोळी पालिका पासून घ्या. उस्मानाबाद आरक्षण बीजेपीसाठी राहिलेलं आहे. ओबीसीचं आरक्षण एम्पिरियल डाटा या दोन महाविकास आघाडी आणि केंद्र सरकारच्या भोंगळ कारबळामुळे हे उस्मानाबाद जिल्ह्याचं जे राजकारण आहे फक्त दोनच दादावर फिरते, राणा दादा आणि ओम दादा. तर ह्या दोनपर्यंत जोपर्यंत ह्या दोघांना पर सर्वसामान्य जनतेतून खरा एक बरशेर येत नाही तोपर्यंत ह्या जिल्ह्याचा विकास होणार. धाराशिवला मेडिकल कॉलेज आणलं हे तर पत्ता नाही का यांना माहित नाही का? इथलं पहिलं जुना मेडिकल कॉलेज मुंबईला नेलं. मला एक म्हणायचंय ऐका की मला एक म्हणायचंय लोकमतला आज आमच्यासाठी पावन दिन आहे. तुम्ही आलात, तुमचं नारळ फोडून स्वागत. आणि मला एकच म्हणायचंय गगन बेचे देंगे धरा बेचे देंगे कलम के शिपाई तुम बेचो मत. तुम्ही आधी सर्वांना प्रश्न काय वृद्धाश्रम नाही मी म्हातारा होणार आहे. मातोश्री वृद्धाश्रम जिल्ह्याला मंजूर आहे. मी म्हातारा होणार आहे पण वृद्धांना इथलं जिल्ह्याच्या वृद्धाश्रमच नाही. साहेब माझं एकच म्हणणं आहे की सध्या आपला देश महागाईमध्ये होरपळत असताना निरर्थक प्रश्न काढून संपूर्ण देश डिस्टर्ब केला जात आहे. सध्या पहिनी उत्तर द्यावं महागाईवर. एक शब्द बोलत नाही महागाईवर. काँग्रेस महाविकास आघाडी सरकारनं आता जवळपास 9 ते 10 कोटी रुपये बाग बगीच्यासाठी उस्मान शहरासाठी दिलेले. रोजगाराचा मुद्दा एमआयडीसी. दुसरा न शहराविषयी सांगतो तुम्हाला. शहराविषयी एक मोठी महत्वाकांक्षी योजना भुयारी गटार योजना मंजूर झाली होती 140 कोटी. त्याला त्यांनी त्या भाजपच्या मंडळींनी त्याला हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून अडथळा करण्याचा. राज्यात सरकार तुमचं एमआयडीसीचं काय उद्योग रोजगाराचं काय शिक्षणाचं काय? एमआयडीसी तर वडगावला एमआयडीसी नव्यानं होते. आता वडगावला आपल्या इथं कौडगावला हो एमआयडीसी कौडगावला यापूर्वी का झाली मेडिकल कॉलेज यापूर्वी का झाली नाही त्यांना विचारलं पाहिजे का नाही एमआयडीसीचा मुद्दा का सुटला? एमआयडीसीचा विषय जो आहे माझे मित्र धनु राऊत काँग्रेसचे कार्यकर्ते सामान्य नाहीत. मी त्यांचं पहिलं मनपूर्वक धन्यवाद म्हणतो की त्यांनी सांगितलं की राणादादांनी कौडगाव येथे शेतकरी जमीन घेतली. शेतकरी जमीन हा एमआयडीसी साठी घेतली आणि त्याला राज्य शासनात मान्यता दिलाय. त्यांनी मंजूर मान्य केलं की राणादादांनी एमआयडीसी केली याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. 40 वर्ष यांच्याकडे सत्ता होती. हिने उत्साह सोडून तुझ्यापूरला काय गेलं? काल एक कमिट केलं त्यांचा नाता किशाकडे तर माझे 50 येते. नगरपालिकेचा बजेट हॉस्पिटल मुंबईला घेऊन गेला, कॉलेज मुंबईला. सगळे बजेट यांच्या किशात आहे. माझ्या मित्राला सांगायचंय महाविकास आघाडीचं सरकार असल्यापासून उस्मानाबाद जिल्ह्यात साधी गिरणी सुद्धा चालू केली नाही. राणादादाने एमआयडीसी मध्ये कौडगावला जमीन घेऊन कारखाना चालू केला. त्याचा विषय सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेडिकल कॉलेजचं गोंगळ बिजट ठेवलंय. मेडिकल कॉलेज जबाबदारी कोणाची होती? ह्या सरकारची जबाबदारी आहे. गेल्या 5 वर्ष झालं नगरपालिकेवर सेनेचं सरकार आहे. एक सुद्धा काम झालं नाही. शहरामध्ये ठळक दिसणार एक काम दाखवा. नगर परिषदेत तुम्ही आहात, एकही काम ठळकपणे इथलं झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मेडिकल कॉलेजचा मुद्दा, एमआयडीसीचा मुद्दा आहे. साहेब नगरपालिकेमध्ये भुयारी गटार योजना मंजूर झाली, परंतु भुयारी गटार योजना जर या शहरामध्ये आली तर ह्या शहराचा विकास होईल आणि परत शिवसेनेची सत्ता येईल. ही पोटदुखी म्हणून या ठिकाणी माझे मित्र आहेत अभय इंगळे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत. त्यांनी याचिका दाखल केली आणि या कामाला खीळ बसली. नगरपालिकेच्या विकासाच्या बाबतीत सांगतो माननीय राणा जगजितसिंह पाटलाच्या काळामध्ये ज्यावेळेस नगरपालिका हातात होत्या फक्त त्यांची डील झाली नाही. म्हणून समोरचं जे आहे काय बघा हे कॉम्प्लेक्स हे त्यांनी अडवलंय. हे त्यांच्यामुळे पूर्ण झालं नाही. समोरच उदाहरण दाखवतो. आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ज्या नेत्याच्या जीवावर बोलत आहेत त्या राणा पाटलांच्या गावामध्ये आज 2 महिने झाले नळाला पाणी नाही. अगोदर गावचं बघा नंतर जिल्हा बघा. माझं म्हणणं असं आहे की आजपर्यंत लोकांसमोर पर्याय नव्हता. आज एमआयएम व प्रश्न काय माझा प्रश्न असाच आहे की हे इकडचे तिकडचे गोष्टी मागच्या गेलेल्या काळातले ती काढते. भविष्य काळ कसं घडविणार ते सांगा. आणि गेल्या 5 वर्षात इथल्या नगरसेवकांनी काय काम केलं? 40 वर्ष ज्या जिल्ह्याने त्यांना सत्ता दिली सगळे मंत्रिपद भोगले सगळं काय देऊन असताना विकास मुंबईचा केलाय. आज त्यांनी जाहीर केला स्वतः कबुली केली. आज
मुंबई इथला विकास केला आता इथं उस्मानाबाद शहरात धाराशिव शहरात नगराध्यक्ष हा शिवसेनेचा आहे बहुमत त्यांचा आहे तर त्यांनी फक्त मला एकच उत्तर द्यावं की नगरपालिकेची जी घरपट्टी पाणीपट्टी ही किती टक्क्यानं वाढवली आणि का वाढवली ही टक्केवारी का वाढवली आणि किती शहराचा विकास केला ती विचारा म्हणावा जेवढे मी शहरात उस्मानाबादला मेडिकल कॉलेज हे माननीय अमित देशमुख यांनी मंजूर केलेलं आहे काँग्रेसनं आणलेलं आहे काल सिव्हिल हॉस्पिटल ट्रान्सफर करायचा करार करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे या 30 वर्षापूर्वी मेडिकल कॉलेज जे आहे की राणा पद्मसिंह पाटील यांनी जे आहे ना की ते नेरूळला नेलं होतं त्याच्यामुळे विकास कुठला वतीनं या शहरात रमायोश योजनेचे 2476 घरकुल मंजूर झालेत त्यात 1400 घरकुल मंजूर झालेत तरी सांगा ताई विकासाचे एवढे मुद्दे प्रलंबित आहेत असं असताना उस्मानाबाद धाराशिव का चर्चा करतो आपण मी मागे येते थोडस यांच्या बाग बगीच्याच्या निधीवर बोलायचंय मला ज्यावेळेस भाजपची सत्ता होती आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये अटल अमृत योजनेअंतर्गत आपल्या शहराला ग्रीन स्पेस डेव्हलपमेंटसाठी 4.5 कोटी दिले होते त्यांनी किती झाडं लावली ह्याचा हिशोब द्यावा 80 कोटी नेतृत्वाने विकासात्मक कामं केलेली आहेत आमदार राणाजगजितसिंह पाटील असतील सुजितसिंह ठाकूर साहेब असतील परंतु ज्यांच्याकडे गेल्या काही वर्षापासून ही नगरपालिका आहे आणि ज्यांचं हे सरकार आहे ज्यांचे आमदार खासदार सर्वाधिक आहेत त्यांनी आज तागाय महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणलं जाणारी आई तुळजाभवानीचा हा जिल्हा असताना या उस्मानाबाद शहरामध्ये आजही नागरिकांना जाण्यासाठी फुटपाथ नाहीये इथं 100% ऑक्सिजनची गरज आहे 100% या नगर अटल अमृत जे त्यांनी सांगितलं झाडं दिलेले आहेत त्या काळामध्ये नगराध्यक्ष सेनेचा उपाध्यक्ष भाजपचा होता त्या दोघांनी मिळून त्याच्यामध्ये साठवलोट करून त्यांनी झाडप केलेलं आहे त्याचं उत्तर हे दोघांनी दिलं पाहिजे मुळात हे लोक कामं कमी करतात आणि जास्त मेहनत कशावर घेतात एक टीका करण्यावर एकमेकांवर आणि श्रेय लाटण्यावर वास्तविक यांनी जर हीच मेहनत कामावर घेतली त्याच्यातून दुसरं काहीतरी चांगलं होईल एक दुसरी गोष्ट आज आपल्या इथे सर्वांच्या साक्षीने सांगू इच्छितो 2024 पर्यंत माननीय पवार साहेबांच्या माध्यमातून आणि जयंत पाटील साहेबांच्या मेहनतीतून 21 TBMC पाणी येणार आहे मला एकच म्हणायचंय तिथं शिकाऊ SP आणि शिकाऊ कलेक्टर येते पहिल्यांदा ही बदला पहिल्यांदा ही सांगा शिकाऊ आणि रिटायरमेंट व्हायला आलेली मागच्या दारानं आमदार होऊन पवार साहेबांनी ज्यांना राज्यमंत्री केलं उद्योग राज्यमंत्री उस्मानाबाद जिल्ह्यात एक पण उद्योग आले नाही टक्केवारीसाठी एक पण कंपनी आली नाही कायच झाली नाही एक पण कंपनी आली नाही आणि ते उस्मानाबाद जिल्ह्यातले लोक पुण्याला हे जे सांगतायत टक्केवारीवर जे आवाज करतायत यांच्या माहिती असतो जिल्हा परिषदच्या माजी उपाध्यक्ष अर्चना राणा जगदीशसिंह पाटील यांनी आपल्या स्वतःच्या 13 गावांमध्ये 9 लाख जी मूळ शाळा 9 लाख किमतीची होती ती एकदाही भरली नाही आणि त्या शाळेसाठी 27 लाखाची दुरुस्ती 50 लाख रुपये बघा काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप शिवसेना हे एका नाण्याचे दोन बाजू आहेत 35 वर्ष धाराशिव जिल्ह्यात गेल्या वर्षी हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी 1 वर्ष झालं आतिषबाजी केली मेडिकल कॉलेज आणले म्हणून पण त्या मेडिकल कॉलेजचं बांधकाम कधी सुरू होणार का टक्केवारीसाठी थांबली का मेडिकल कॉलेज आघाडीच्या सरकारमध्ये चालू आहे नारळ फुटलाय काम चालू आहे माझ्याकडचा वेळ संपला मुळात जिल्ह्याचा विकास महत्वाचा आहे कुठलाही इतर वाद मनोमत नाही आमचा हा विकास होणं फार महत्वाचा आहे कारण हा सर्वसामान्य माणूस तुमचा झालेला विकास करून तुम्हाला मतदान करणार आहे हेच संवाद यात्रेच्या माध्यमातून इथे मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे याच व्यासपीठाच्या माध्यमातून हा प्रश्न मांडून त्याची उत्तर आम्ही मिळवतोय भेटूयात पुढल्या भागामध्ये पहा फक्त न्यूज 18 लोकमत